अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील पीरगैबी बाबा दर्गा या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आणि युवकांना प्रबोधनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते हरिभक्त परायण अविनाश भारती महाराज यांनी व्याख्यान करत असताना ते म्हणाले की महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवू नका, ते सर्व जातीचे असतात, त्यांच्याकडे जात नसते। तसेच जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी, कारण डीजे लावणं आणि दारू पिऊन तालात नाचणं हा उद्देश जयंती साजरी करण्याचा नसून महापुरुषांच्या विचारांना उजाळा मिळण्यासाठी व्याख्यानमाला घेतली पाहिजे। तेव्हाच या समाज प्रबोधन होऊन तरुण पिढी चांगली घडेल। तरुणांनी स्वतःचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे, असे विचार देखील त्यांनी यावेळी मांडलेत। या व्याख्यान कार्यक्रमाचं उद्घाटन गणेश हाके पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं, तर अध्यक्षस्थानी सरपंच किशोर मुंडे, प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद साजिदभाई, तसेच हेमंत गुट्टे, विठ्ठलराव बोडके आणि सर्व मान्यवर उपस्थित होते। तसेच सार्वजनिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे रोकडोबा भुसाळे, जाकेर कुरेशी, मदन बोडके, रामदास भंडारे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी बोललो तरी तरी संदर्भ चरित्रा सांगतो ऐका। अहिल्यादेवींच्या काळामध्ये खंड काय, मल्हाररावांचं निधन झालं आणि मल्हाररावांच्या खांद्याला खांदा लावून अहिल्यादेवींच्या राज्यकारभारामध्ये अहिल्यादेवींना मदत करणारा गंगाधर तात्या नावाचा एक सरदार, गंगाधर तात्या नावाचा एक अहिल्यादेवींचा सरदार अहिल्यादेवींना फितूर झाला आणि त्यांना राघोबा पेशव्यांशी हात मिळवणी केली आणि राघोबा पेशव्यांना सांगितलं ही बाई आहे, हिच्यामध्ये काय ताकद आहे आणि ती तुम्हाला अडवू शकती, होय मी तुमच्यासोबत साथ देतो, गणिनी कावा करून या आणि या अहिल्येचा कारभार सगळा उडवून टाका। हे अहिल्यादेवीच्या जवळच्या लोकांनी कार्य करून सांगितलं, जवळच्या नात्यातल्या ऐका पुढं, तात्यारावनं गंगाधर तात्यांनी ही गोष्ट सांगितली आणि अहिल्यादेवींच्या कानापर्यंत ही गोष्ट आली। अहिल्यादेवींनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये अहिल्यादेवी असं म्हणतात, लक्षात ठेवा तात्या, तुम्ही आज माझ्या विरोधात कटकारस्थान कराल, उद्या तुमचा राघोबा पेशवा माझ्यासोबत लढायला येईल, इतिहासामध्ये तो राघोबा पेशवा माझ्यासोबत लढेल, पण उद्या जर माझा विजय झाला तर राघोबा पेशवा एका विधवा बाईच्या हातून हरला, ही बातमी तुमचं नाक म्हणण्यासाठी कारणीभूत ठरेल, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या। आणि अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये 250 स्त्रियांची फौज तयार केली आणि 250 स्त्रियांना एकत्रित करून राघोबा पेशव्याच्या विरोधामध्ये हातामध्ये तलवार घेऊन लढायला प्रवृत्त केलं। स्वतः फक्त लढली नाही तर हजारो माय माऊल्यांना लढण्याची प्रेरणा अहिल्यादेवी होळकरांनी दिली। हा अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आहे। 250 महिलांची फौज तयार होती, 250 महिलांची पत्र लिहिलं आणि त्या पत्राची भाषा होती, मेले हो तुम्ही माझ्या विरोधामध्ये कटकारस्थान कराल ना तर ही अहिल्या तुम्हाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, तो अहिल्यादेवींचा विचार आज महाराष्ट्रातल्या माय माऊल्यांनी घेणं गरजेचं आहे। अरे बलात्कारांना शिक्षा देण्याची भूमिका अहिल्यादेवींनी केली। ऐका, हा जयंतीचा कार्यक्रम आहे, इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणं का माय माऊलीचा जयंतीचा कार्यक्रम आहे, जयंतीचे कार्यक्रम करतो ना, इथं माय माऊल्या नसताना सगळ्यांना एक संदेश हा भाऊ देईल। न्यूज 15 मराठी साठी असलम शेख, लातूर।